नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण खूप साड्या आल्यानंतर काय करायचं किंवा त्याचं कसं मॅनेज करायचं ह्याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे. तर हे बघा, ह्या दिवाळीनंतरच्या आलेल्या माझ्याकडे इतक्या साड्या आहेत. पिको फॉल्ससुद्धा आहेत आणि ब्लाऊजसुद्धा शिवायचं आहे. तर याचं कसं आपल्याला त्याचं मॅनेजमेंट करायचे हे तुम्हाला दाखवणार आहे. तर हे पहा तुम्ही, साधारणतः 9-10 साड्या एकदम आल्यावरती आपल्याला खूप टेन्शन येतं. आणि ह्या सगळ्या लग्नसराईतल्याच साड्या आहेत, नवरी मुलीच्या आहेत, त्याच्या घरातल्या आहेत. तर आता याच्यासाठी पहिल्यांदा मी जे ब्लाऊज पीस आहेत त्याचे अस्तर पहिल्यांदा ब्लाऊज पीस कट करून घेतलेले आहेत. त्याचे अस्तरसुद्धा जेवढे लागणार आहेत, 80 सेंटीमीटर, 90 सेंटीमीटर, हे मी पहिल्यांदा आणून घे ठेवलेले आहेत. तर आता जे अस्तर आहेत ते जसं ज्या कस्टमरचे आपल्याला म्हणजे सांगतात की आम्हाला एवढे स्लीव्ज हवेत वगैरे, त्यानुसार आपण अस्तर आणायचं आहे. कारण अस्तर जरा छोटी बाही असेल तर 80 सेंटीमीटरमध्ये होऊन जातं, पण मोठी बाही असेल तर 90 सेंटीमीटर लागतं. तर ह्या पहा सगळ्या अशा नवरीच्या वगैरे साड्या आहेत. तर याच्यासाठी मी पहिल्यांदा पीस काढून त्याचे अस्तर घेतलेले आहेत. आणि साडीत जे कॉन्ट्रास्ट कलरचं पीस आहे ते सुद्धा मी पिको फॉल करण्याच्या अगोदर काढून घेतलेलं आहे. हे बघा, हे सुद्धा अगोदरच असं काढून घ्यायचं आहे. कारण एकदा पिको केलं की नंतर आपण काहीच करू शकत नाही, मग ते कट करा परत पिको करा, हे आपल्याला डबल काम होतं. त्यापेक्षा त्यांना अगोदरच विचारायचं की तुम्हाला बाबा ह्याच्या डिझाईन वगैरे काय करायची आहे का, कॉन्ट्रास्ट कलर आहे, मग आपण हे अगोदरच काढलं तर आपल्याला सोपं जातं. तर ह्याला मी अस्तरसुद्धा आणलेलं आहे आणि फॉलसुद्धा एकदमच घेऊन आलेले आहे. तर याचा फॉल मॅचिंग आणि अस्तर हे सगळं घेऊन व्यवस्थित त्या साडीत ठेवलेलं आहे. कारण एकदम खूप साड्या असेल तर इकडचं तिकडं तिकडचं इकडे, किंवा सेम साड्या असतील तर पटकन लक्षात येत नाही की कशाचं काय आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित आपल्याला मॅनेज करून घ्यायचं आहे. तर ह्या ज्या साड्या आहेत ह्या सिल्कच्या पण आहेत, याच्यात काही कॉटनच्या आहेत, काही ऑर्गेन्जा आहेत. तर अशा पद्धतीच्या साड्या आहेत, त्याच्यानुसार ह्याचे दोरे, हॉल आणि जे अस्तर आहे ते सगळं एकदमच घेऊन यायचं आहे. आपण पहिल्यांदाच हे कट करून व्यवस्थित सगळं घ्यायचं आहे. कारण आपल्याला खूप गडबड होते, एवढं एकदम काम आलं की आपल्याला सुचत नाही की नक्की काय करायचं आहे आपल्याला. तर पहिल्यांदा जे महत्त्वाचं ज्याचं द्यायचं आहे, ज्याला अगदी अगोदर हवं आहे, त्याचं आपण सगळं साहित्य आणून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. हे जर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर आपल्याला ते काम पटकन उरकतं. नाहीतर प्रत्येक वेळेस एक साडी घ्या, दुकानात जा, याचा फॉल आणा, त्याचा अस्तर आणा, मग ते खूप आपल्याला हेलपाटे घालावे लागतात आणि त्याच्यात आपला वेळ पण खूप जातो. तर आपला वेळ वाचवण्यासाठी हे काम आपल्याला अगोदर करून घ्यायचं आहे. सेम मॅचिंगचे फॉल, अस्तर हे सगळं तुम्ही आणून ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला पटकन साडी तर साडीत सगळ्या अस्तर जे फॉल असतात ना, हे मी फॉल धुवूनसुद्धा ठेवलेले आहेत. तर फॉल धुवून व्यवस्थित ज्या त्या साडीत ठेवले म्हणजे ती साडी एकदम आपण फॉल पिको करायला बसलं तर फॉल पिकोच आपलं होऊन जातं. असे सगळे माझ्याकडे दोरे आहेत, तर हे वापरलेले पण आहेत. आणि मी हे जे आत्ता मला ह्या ज्या साड्या मी तुम्हाला दाखवल्या त्याच्यासाठी ह्या बॉबिन आणि दोरे हे सेपरेट एका जे भांडं आहे प्लास्टिकचं ते मी घेतलेलं आहे, की जेवढं मला लागायचं आहे तेवढं मी साईडला ठेवलेलं आहे. कारण परत शोधत बसा. आणि त्याचं मी बॉबिनसुद्धा भरून ठेवलेलं आहे सगळ्या, की जेणेकरून पटकन साडी एकदा मशीनवर बसलं की ते फॉल पिकोच्या मशीनवर बसलं की मग ते तिथं जवळ सगळं ठेवलं की ते सगळं आपण बरोबर एकसारखं ते करून घेतो. नाहीतर आपल्याला प्रत्येक वेळेस उठ बस करावं लागती. मी नेहमी यासाठी धनश्रीचे फॉल आणि तागेतलंच अस्तर वापरत असते, साधा अस्तर वापरत नाही, त्याच्यामुळं ब्लाऊज व्यवस्थित टिकतात. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला उपयोगी पडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.